आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की आपण कोविड-19 महामारीशी लढत आहोत आणि त्यामुळे माझ्या अत्यंत महत्त्वाच्या सूचना या निमित्ताने मी देऊ इच्छितो. सर्वप्रथम आपल्याला हे समजलेच पाहिजे की आपल्याला थोडंही लक्षण असलं तरी त्वरेने आपण टेस्टिंग करून घ्यावी. टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आलं तर लगेचच आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, उपचार करावा. कुठल्याही परिस्थितीत अंगावर दुखणे काढू नये. जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये माझा जो अभ्यास दिसतो तो एकच दाखवतो की उशीर झाल्याने पेशंट गेला आणि त्यामुळे माझी नम्र हात जोडून विनंती आहे की कृपया आपल्या अंगावर दुखणं काढू नका, त्वरित कार्यवाही करा. दुसरा महत्त्वाचा सूचना अशी आहे, कुठल्याही परिस्थितीत लसीकरणाला महत्त्व द्या, कारण लस ही तुमची कवच कुंडल आहे. या महामारीमध्ये तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी ही खूप महत्त्वाची कामगिरी करणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला बीपी असेल, डायबिटीज असेल, किडनी, हृदय काही आजार असेल तरी तो लाभदायी आहे. 45 वर्षाच्या सर्व वरच्या लोकांनी लसीकरण करून घ्यावे आणि मोठ्या पद्धतीनं राष्ट्रीय कार्यक्रमाला सहकार्य करावे. नंबर 3, आज आपल्याला सर्वांनाच माहिती आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना ब्रेक द चेनच्या चालू आहेत आणि त्यामुळं लॉकडाऊनचे हे जे सर्व नियम आहेत ते पाळलेच पाहिजे आणि एक अत्यंत जबाबदार नागरिक आणि जागरूक नागरिक म्हणून महाराष्ट्र शासनास आपण सहकार्य केलं पाहिजे. मीच माझा रक्षक हा खऱ्या अर्थाने आपलं ब्रीदवाक्य असलं पाहिजे, ज्यातूनच आपण कोविडवर मात करू शकू. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.